बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत एका मैत्रिणीच्या घरी. तिची ओळख मी तुम्हाला करून देते थोड्याच वेळात. तर मी सुरुवात बाहेरून करते की एखाद्या माणसाला हौस असावी तर ती किती असावी, तर ते मी तुम्हाला दाखवते. आधीवर आपण बघूया की तुम्ही जी काही झाडं लावलेली आहेत, इतकी सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत, त्यांनी खूप छान मेंटेनही केलेली आहेत. म्हणजे एखाद्याचं कलाकार अंगात जो असतो तो तसं बाहेरून घरी आपण एंट्री केल्यास आपल्या निदर्शनात होते. तर मी ते तुम्हाला आधी दाखवते. चला तर बाहेरून सुरुवात करू आणि मग मी तुम्हाला आज दाखवते की तुम्ही गौरी गणपतीची सजावट किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. चला तर आज आपण आलेलो आहोत प्रतिभा सावंत हिच्या घरी हुपरीमध्ये. तुम्ही बघू शकता थोडी सुद्धा जागा तिने शिल्लक ठेवलेली नाही आहे. जिथे जिथे झाडं लावत आहे तुम्ही झाडं अधिक सुंदर मेंटेन करू. इकडे तिने लावलेले आहेत फणसाचं झाड, फणस, कडीपत्ता, चाफा, आणखी बरीच काही लावलेली आहेत ज्याची मला नावं सुद्धा माहिती नाही आहे. तिथं तुम्ही फुल बघू शकता. ब्रह्मकमळ, छान कमळ लावलेले आहेत तिने. इकडे आपल्याला कृष्ण कमळही बघायला मिळतं. सध्या निसर्गाचा ऱ्हास होतोय म्हणून फक्त वाता वढवण्यापेक्षा आपण आपल्या घरापासून सुरुवात करून अशी छोटी छोटी रोपं, छोटी छोटी झाडांचं संवर्धन तरी करू शकतो, नाही का? इकडे आपल्याला पेंटास बघायला मिळतो. आणखीन बरीच झाडं आहेत तिच्याकडे. आणि अशी आणखीन बरीच झाडं. अंगणात तुळशी कट्टा जर असेल तर त्या घराचा थाट काही औरच असतो. एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती तुळशी कट्टा पाहिल्यानंतर आपल्याला जाणवायला लागते. प्रतिभाला वेगवेगळी झाडं लावायला खूप आवडतात आणि सेम मलाही, त्यामुळे कुठंतरी वेवलेंथ जुळली होती. बरेच दिवस प्रतिभा बोलवतीये घरी, पण जाण्याचा योग काही येत नव्हता आणि आज हळदी कुंकूच्या निमित्ताने तिच्या घरी येण्याचा योग आला. आणि घरी इतकी सुंदर सजावट करता येते हे मला जवळून पाहायला मिळालं, तर त्यासाठी धन्यवाद प्रतिभा. अगदी धावती भेट होती ही, आम्हाला येण्यासाठी पण खूप वेळ झाला होता, त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्ये जितकं काही टिपता येईल आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येईल तर तितकं मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही सजावट कशी वाटली आणि अजून कोणकोण आहेत ज्यांच्याकडे ही अशा प्रकारची सजावट केली जाते, तर तुम्ही मला याबद्दलची प्रतिक्रिया ज्या काय आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. गौरीच्या सजावटीमध्ये प्रतिभाने समुद्रमंथन हा विषय इतका सुंदर रीतीने दाखवलेला पाहायला मिळतो आपल्याला इकडे. याची तयारी मी एक महिना अगोदर करतो आणि दोन दिवस
एक क्रिएटिव्हिटी कशी असावी तर हिच्याकडून शिकायला नेक्स्ट टाइम मला तयारी करायला बोलवून मला पण खूप छान सुंदर सजवलेले आहे. आरास मी पहिल्यांदाच बघितली इतकी छान. तर धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत. माझ्या तर नको ग. चला पुन्हा भेटू आपण हा लवकरच. आता गडबड आहे आम्हाला थोडीशी. तो पण लवकर निघतो. तुमचा कार्यक्रम आवरून घ्या. चला बाय.